दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एल्गार, शिंदे सरकारला कडक इशारा। गोरेगावमध्ये शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेला खिंडार पाडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पहिल्याच मिनिटात कडाडून हल्ला चढवला। ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यानंतर प्रथम जाहीर सभा घेत शिंदे गट आणि भाजपवर सडकून प्रहार करत मुंबई जिंकण्यासाठी शिवसैनिकांना नारा दिला। त्या दरम्यान शिवसेनेचा शान असलेला दसरा शिवतीर्थावर होणार की नाही यावरून बरीच चर्चा सुरू असताना दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगत त्यांनी एल्गार केलेला आहे। गेल्या महिनाभरापासून शिवसेनेच्या अर्जावर मुंबई महापालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। दुसरीकडे BKC मैदान शिंदे गटाकडून निश्चित करण्यात आल्याने उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य होते। त्यांनी आता यावर स्पष्ट भाष्य करताना शिवतीर्थावरच होणार असल्याचं ठणकावून सांगितलं। शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर परवानगी देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली। या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे। आज हे एवढं आहे, दसऱ्याला किती असेल, किती पटीत असेल आणि दसरा आपला परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार, शिवतीर्थावरतीच घेणार। देशाचे गृहमंत्री आणि मुंबईत येऊन काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा। त्यांना माहिती नाही इकडे जमिनीतनं ही नुसती गवताची पाती नाही आहेत तर तलवारीची पाती आहेत। आणि तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही। आज सांगतोय, ठणकावून सांगतोय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।